राधाकिशन दामानी ही गुंतवणूक क्षेत्रातून होते, त्यामुळे त्यांना कोणत्या कंपनीत गुंतवणूक करायची याबद्दल चांगली माहिती होती। याच गोष्टीचा त्यांना चांगला फायदासुद्धा झाला। थोडक्यात सांगायचे झाले तर जो गुंतवणूकदार असतो तो जर एखाद्या व्यवसायात उतरणार असेल तर तो खूप विचारपूर्वक आणि खात्रीशीर उतरतो। डीमार्ट सुरू होण्यापूर्वी राधाकिशन दामानी यांनी अपना बाजारची फ्रेंचायझी घेतली होती। त्यांना हा व्यवसाय चांगला समजला नाही, त्यामुळे त्यांनी ती अपना बाजारची फ्रेंचायझी सोडून दिली। त्यानंतर ते अमेरिकेला गेले। तिथेच त्यांनी वॉलमार्टचा खूप अभ्यास केला की वॉलमार्ट ही कंपनी दुनियाची एवढी मोठी कंपनी कशी बनली। त्याचा अभ्यास केल्यानंतर ते भारतात परत आले। त्यानंतर त्यांनी भारतामध्ये स्वतःची सुपरमार्केट चेन सुरू केली, तिचं नाव होतं डीमार्ट। 2002 ते 2010 पर्यंत त्यांचे संपूर्ण भारतात फक्त 25 स्टोअर होते, ते मोठमोठ्या शहरात, आणि आज त्यांचे संपूर्ण भारतभर 250 पेक्षा जास्त स्टोअर आहे, ते पण प्रत्येक शहरात। हा अचानक झालेला बदल सर्वांनाच आश्चर्य करणारा आहे। त्यातच 2017 साली डीमार्टचा IPO आला होता। तो इतका प्रचंड हिट झाला होता की त्याला 114% प्रीमियमला भेटला होता। आज याच डीमार्टचा मार्केट कॅप हा 2 लाख करोड आहे। त्यातच फंडामेंटलसुद्धा खूपच मजबूत आहे, त्यामुळे तर आज डीमार्ट ही भारतातली सर्वात मोठी सुपर मार्केट चेन आहे। हा तर झाला डीमार्टचा इतिहास, पण डीमार्ट ही भारताची नंबर 1 सेलर ब्रँड कंपनी बनली कशी? ते म्हणतात ना मित्रांनो की जर व्यवसाय करायचा असेल तर खिशात गांधी असो अथवा नसो, पण मनात आंधी मात्र असायला हवी। हीच आंधी राधाकिशन दामानी यांच्या मनात होती। दामानी हे त्यांच्या स्टॉक म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे, त्यावेळेस त्यांनी जर एक शेअरसुद्धा घेतला की त्याला ते जर विकायचे ठरवले तर आपण संपूर्ण कंपनी विकतोय, आणि जर विकत घ्यायचं ठरवलं तर आपण संपूर्ण कंपनी विकत घेतोय असा ते विचार करायचे। मित्रांनो, डीमार्ट हे मुख्य 2 गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करते। त्यातली नंबर 1 म्हणजे स्टॉलिंग, म्हणजे वस्तू ठेवण्याची जागा। समजा एखाद्या साबण बनविणाऱ्या उद्योजकाला आपली साबण विकायची असल्यास तो डीमार्टच्या मालक राधाकृष्ण दामानीकडे यांच्याकडे गेला आणि म्हणाले की माझ्या साबणांची विक्री करून द्या। डीमार्ट त्यावेळेस त्यांच्याकडून साबण ठेवण्याचे पैसे आकारतो, म्हणजेच डीमार्टला त्या उद्योजकाकडून साबण ठेवण्याचे पैसे आकारतो आणि ती साबण तो एकदम समोर ठेवतो। कारण जेव्हा पण ग्राहक डीमार्टमध्ये येईल तेव्हा सर्वात पहिली नजर त्याची त्या साबणावरती पडेल आणि ती साबणाची जास्त विक्री होईल। सर्व उद्योजक डीमार्टला आपल्या वस्तू चांगल्या जागी ठेवण्याचे पैसे देतात। असे केल्याने डीमार्ट सर्व उद्योजकांचे माल होलसेलिंग किमतीपेक्षा कमी करतो, म्हणजेच जर एखादी वस्तू ही बाहेर 100 रुपयाला मिळत असेल तर डीमार्ट तीच वस्तू तुम्हाला 90 रुपयात किंवा 95 रुपयामध्ये विकेल। कारण डीमार्टला त्या वस्तू ठेवण्याची किंमत अगोदरच मिळाली आहे आणि ती 5-10 रुपये सूट मिळाल्याने ग्राहकसुद्धा दुसरीकडे कुठे जाणार नाही। नंबर 2 मुद्दा आहे खर्चावरती मजबूत नियंत्रण, म्हणजे ही कंपनी चालवण्यासाठी खर्च खूपच कमी ठेवते। जसे की डीमार्टमध्ये तुम्हाला कधीही बसण्यासाठी सोफा किंवा खुर्ची दिसणार नाही, काही पर्टिक्युलर जागा सोडल्या तर ACसुद्धा दिसणार नाही। तुम्हाला डीमार्टमध्ये नुसती गर्दी दिसेल, कारण डीमार्ट ही कमी जागेत जास्त उत्पादन ठेवणारी कंपनी आहे। त्याच ते आपले खूप पैसे वाचवतात। बिलिंग काउंटरसुद्धा खूपच कमी आहेत। त्यातच ग्राहक लाईनना येतात। राधाकिशन दामाने म्हणतात की बिलिंग काउंटर कमी ठेवा, कारण मशीन कमी असेल आणि मशीन कमी असल्याने मॅनपावरसुद्धा कमी लागेल, त्यातच खूपच बचत होईल। तुम्ही डीमार्टला शॉपिंग एक्सपायरीज म्हणून नाही ओळखत मित्रांनो, तर तुम्ही डीमार्टला ओळखता ते जास्त डिस्काउंटमुळे। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत असतो।